नमस्कार, मला पहिल्यांदा ज्या वेळेस केदार शिंदे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की मी शाहिरांवरती चित्रपट करतोय, तर मी त्याला विचारलं आहे काय त्याच्यामध्ये. मी आपल्या डोळ्यासमोर फक्त एक शाहिरी अशी गोष्ट येते पण. आणि काय झालं त्यावेळेला सगळ्याच, आता मराठीमध्ये काय हिंदीमध्ये काय, आपल्याकडे सगळ्या ठिकाणी बायोपिकचं एक पेव फुटलं आहे. पण बायोपिक करण्यासाठी म्हणून ती व्यक्ती पण तशी लागते की जिचं बायोपिक पाहावं असं वाटतं. आणि मग जेव्हा मला केदार यांनी मला जेव्हा गोष्टी एक सांगायला लागल्या, खरं तर शाहिरांना मी खूप लहानपणापासून मी पाहत आलो, आमच्या घरीच यायचे. मी शाहिरांची तुम्हाला एक ओळख करून देतो की बाळासाहेबांना बाळ अशी हाक मारणारे काही जे ठराविक लोक होते त्यामध्ये शाहीर होते, अशी इतकी त्यांची ती जवळीक होती. त्याच्यामुळे शाहिरांना, शाहिरी ज्याला घरी यायचे त्याला लहान असताना पाहत असे. पण मी असं काही जय जय महाराष्ट्र माझा वाले एवढंच माझ्या समोर होतं. केदारनी मला सांगितलं, यांनी मला जेव्हा सांगितलं की कशाप्रकारे मी फिल्म करतो आणि काय कुठचे त्याच्यामध्ये सीन आहेत किंवा कसे प्रसंग आहेत काय काय, त्याचं शाहिरांबद्दल असलेलं प्रेम हे सतत कुठचाही विषय काढला की त्याच्यामध्ये बाबा 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 हे येतच जातं. त्याच्यामुळे ती गोष्ट करताना त्याने किती मनापासून केली असेल हे मला समजू शकतं. 28 तारखेला फिल्म रिलीज होती पण 28 तारखेला मी नाही आहे, मी बाहेरगावी जातो आहे. काय, आम्ही सध्या 10वी नापास विद्यार्थ्यांसारखे होतो, कारण आमच्या निवडणुका कधी लागणार, मार्च किंवा ऑक्टोबर, मार्च किंवा ऑक्टोबर असं जे चालू आहे ना, तर त्याच्यामध्ये बहुधा आता सध्या मला 10वी नापास झाल्यावरच वाटते, कधी कधी ऑक्टोबर बहुधा, ऑक्टोबरला कधी वाटत नाही, मार्च बहुधा नक्की बहुधा. तर त्याच्यामुळे 10वी नापास झाल्यावरच सध्या चालू आहे आमचं. त्याच्यामुळे आत्ताची परिस्थिती पाहता, कारण निवडणूक ही निवडणूक नुसती येत नसते, निवडणूक वातावरणात असते, त्याच्यामुळे ती निवडणूक सध्या मला काही वातावरणात दिसत नाही, कल्पना नाही मला, त्याच्यामुळे मध्ये जरा थोडेसे गॅप जाऊन घेऊन जर जा. काय, गेले 3-4-5 वर्ष मी कुठेच बाहेर कवी कुठे गेलो नाही, त्याच्यामुळे जरा म्हटलं जरा बाहेरगावी जाऊ, नातूपणा झालं आहे त्याच्यामुळे त्याला पण बाहेर घेऊन जायचं होतं. त्याच्यामुळे मी 28ला नाही आहे, पण मी आल्यावरती चित्रपट निश्चित बघीन, त्याच्या आधी बघू आपण, त्याच्या आधीही बघू शकतो. पण केदार, तुला मनपूर्वक शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन.